मुंबईतल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यातला मास्टरमाइंड झकी उर रहमान लखवीची तुरुंगातून सुटका करण्यात येणार आहे. जामिनाला विरोध दर्शवत पाकिस्तान सरकारनं लखवीला नजरकैदेत ठेवण्याचं नोटिफिकेशन काढलं होतं. मात्र इस्लामाबाद हायकोर्टानं पाकिस्तान सरकारचं हे नोटिफिकेशन रद्द केलं असून विशेष कोर्टाचे जामिनाचा निर्णय त्यांनी कायम ठेवला आहे. त्यामुळे दहशतवादी लखवीचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. पेशावर आर्मी स्कूलवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला दहशतवादाची तीव्रता कळली. त्यानंतर पाकिस्ताननं दहशतवाद्यांविरोधात कारवाईचा धडाका लावला. मात्र भारतावर हल्ला करणाऱ्यांना पाकिस्तान मोकाट सोडत असल्याचं चित्र यामुळे दिसत आहे. त्यामुळे पाकिस्तानची दहशतवादाच्या प्रती गुड टेररिस्ट आणि बॅड टेररिस्ट अशी भूमिका असल्याचं पुढे आलंय. झकी उर रहमान लखवी, जिसके कारण हिंदुस्तान में सैकड़ों लोगों की जान चली गई, 26/11 कराया था उसने, आज उसको आप छोड़ रहे हैं, वो आज सड़कों पर मुक्त होगा. क्या एक व्यक्ति जो आतंकवाद है उसको आतंकवादी है आप उसको मुक्त करके आतंकवाद के खिलाफ लड़ेंगे? किस प्रकार का संदेश पाकिस्तान आज भेज रहा? वो हिंदुस्तान का मुजरिम है, ये बात पाकिस्तान अच्छी तरह जानता है. तमाम सबूत हिंदुस्तान पाकिस्तान को दे चुका है. इसके बावजूद अगर जमानत होती है और ऐसे मौके पर जबकि एक बड़ा आतंकी हमला उनके यहाँ हुके चुका है. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.